भागात विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्यावरती आता दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि अजूनही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही मध्ये काही पुरावे मिळतात का याचा शोध ते घेत आहेत. जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यातून मदत घेत आहेत. व्हॉट्सअपवरती युनिटी अगेन्स्ट लेफ्ट ग्रुप सापडलेला आहे. तोंडावरती कपडा बांधून आलेल्या हल्लेखोरांची अजून ओळख झाली नाही पण दिल्ली पोलिसांच्या वतीने जवळपास 5 फोटो जारी करण्यात आलेले आहेत. तेव्हा JNU विद्यापीठात विद्यार्थ्यांवरती जो हल्ला झाला होता त्या संदर्भात आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. प्रशांत लीला रामदासांचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी फोनवरून जोडले गेलेत. प्रशांत, दिल्ली पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय? खास करून जर आज जर बघितलं तर एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद दिल्ली पोलिसांनी घेतली. दिल्ली पोलिसांच्या वतीने JNU मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज दिल्ली पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये जवळपास 9 फोटो जारी करण्यात आले. यामध्ये 7 फोटो हे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचे आहे. जे विद्यार्थी संघटना सहभागी असलेले विद्यार्थ्यांचे असून 2 फोटो हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची आहे. या सर्व लोकांवर हिंसाचार घडवून आणण्याचा संशय असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. पण महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी चेहऱ्यावरती कपडा बांधून हिंसाचार घडविला त्या हिंसाचारी लोकांचे फोटो जारी करण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आलेलं आहे. चेहऱ्यावर कपडा बांधलेल्या हिंसाचार लोकांचे फुटेज कुठेच मिळत नाही असा दावा देखील दिल्ली पोलिसांनी केला आहे. महत्वाचं म्हणजे हा हिंसाचार सुरू करणाऱ्या म्हणजे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना समावेश होता असाही दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही आहे हे देखील दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं. पण महत्वाचं म्हणजे नोंदणी करण्याच्या मुद्द्यावरून हा हिंसाचार सुरूला असा दावा पोलिसांनी केलाय. पण या सगळ्या याच्यात जर बघितलं ज्या पद्धतीने जे ही सर्व फोटो आहेत हे सर्व फोटो ज्या पद्धतीने दिवसाचे आहेत रात सगळ्यात जास्त हिंसाचार हा 6 ते 9 दरम्यान साधारणतः दरम्यान घडलेला असा असं अशा प्रकारचा दावा खास करून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या केला होता ज्या वेळेस आम्ही ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग करत होतो. पण महत्वाचं म्हणजे या संदर्भात कुठल्या प्रकारची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली नाहीये. त्यामुळे या संदर्भात आता ज्या पद्धतीनं आयशा घोष यांनी स्पष्ट केलंय की आमच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत. दिल्ली पोलीस जे पुरावे जारी करतात त्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत ते आम्ही निश्चित वेळी हे पुरावे देऊ. पण महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीतील कुठेतरी दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात जे ज्यांनी चेहरा लपवला अशा लोकांचे हिंसाचारी लोकांचे फुटेज न देऊ शकल्यामुळे ते ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आशा होती की सगळ्यांचे नावं आणि सगळ्यांचे फुटेज पुढे येईल. पण ते पुढे न आल्यामुळे कुठेतरी पत्रकार परिषद अपयश असंही म्हटलं तर वागू ठरणार नाही. निश्चित. प्रशांत, धन्यवाद. ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.